माझा दोंदे सर तुमच्यापासून मी सुरुवात करतो. तुम्हाला लहानपणच पडलेलं किंवा तुम्ही मनाशी जपलेलं असं कोणतं स्वप्न होतं पहिलं तुम्ही जेव्हा लहान होता ते? मला वाटतं प्रत्येक मुलाचंच स्वप्न असतं. इंजिन ड्रायव्हर व्हायचं असतं, वैमानिक व्हायचं असतं, स्पेस सायंटिस्ट व्हायचं असतं, ब्रेन सर्जन व्हायचं असतं, सो ऑन अँड सो फोर्थ. पण ऍज यू ग्रो अप मला वाटतं रियालिटी सेट्स इन आणि डेस्टिनी टेक्स यू इन अ डिफरंट डायरेक्शन असं करत मी शेवटी नेट पोहोचलो. बरोबर, तुम्ही जसं म्हणता तसं हळूहळू त्या स्वप्नाला वास्तवाचा स्पर्श झाला आणि नियतीने तुम्हाला पुढे 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 नेलं आणि तुम्ही इंडियन नेव्हीच्या प्रांगणामध्ये पोहोचलात. पण वैमानिक व्हायचं होतं आणि ते अजूनही स्वप्न आहे. कधी मला अजूनही वेळ मिळाला आणि भरपूर पैसे असतील तर मला वाटतं मी विमान उडवायला शिकेन. म्हणजे तुम्ही बोटीमधून तर जगाची परिक्रमा केली पण विमानामधूनही तुम्हाला करायला आवडेल. बरोबर, म्हणजे ते एक स्वप्न आहे. सर हम आपकी तरफ चले थे, इफ यू कुड बी काइंड एनफ टू टेल अस कि व्हाट एग्जैक्टली हाउ इज अ वॉयेज एंड अ सर्कमनेविगेशन आर दे सेम आर दे डिफरेंट व्हाट इज दिस ऑल अबाउट. आता प्रश्न असा विचारला दीपिकाने की आपण ज्याला समुद्री सफर म्हणतो आणि ज्याला सागर परिक्रमा म्हणतो याच्यामध्ये फरक काय आहे? So what I'll do is I'll give you a quick brief on the project to begin with. So it's a project of the Indian Navy and the aim of the project was to carry out solo circumnavigation. Ha Indian Navy cha prakalp hota ani tyamadhe sagar parikrama mhanje jag pravas aplyala karaycha hota. And it was started by Admiral Manohar Abati who retired in 1984 as CNC of the Western Command. 1984 sali Admiral Abati yancha margadarshana khali ha prakalp suru zala. It was his dream that an Indian should circumnavigate the earth alone. आणि त्याचं ध्येय असं होतं की एका भारतीयाने हे जगपर्यटन करावं एकट्या. Yes, alone. And he went to the navy and the navy quickly accepted his idea and put it up to the defense minister. भारतीय नौदलाने ही संपूर्ण योजना संरक्षण मंत्रालयाच्या पुढे ठेवली. At that time the defense minister was Mr. Pranab Mukherjee who sanctioned a sum of 6.25 crores for this project. 6.25 दशांश कोटी रुपयाचा निधी यासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री प्रणब मुखर्जी यांनी उपलब्ध करून दिला. And then the navy went looking for a volunteer for this project. Commander Dilip Donde who is based in the Andaman Nicobar Islands as a clearance diver volunteered for this project. आणि यासाठी आता स्वयंसेवकांची जरुरी होती. त्यावेळेला दिलीप दोंदे हे अंदमान आणि निकोबार इथे भारतीय नौदलामध्ये काम करत होते. त्यांनी आपली ही तयारी दर्शवली या प्रकल्पावरती काम करण्याची. And one of the biggest conditions of this project was that the boat had to be built in India. So we went around looking for a boat builder and found one in Ratnakar Dandekar who is based in Goa. गोव्याचे रत्नाकर कांडेकर यांनी ही बोट बांधली. ह्याचं कारण असं की ही जी बोट होती ती संपूर्णपणे भारतीय बनावटीची असणं हे अत्यंत आवश्यक होतं. So it took about 1 year for the construction to finish, which itself was a record by world standards. एका वर्षामध्ये ही बोट बांधून झाली आणि हा सुद्धा बोट बांधणीचा एक उच्चांकच होता. On the 12th of February 2009, we had this beautiful boat which was accepted by the Indian Navy. वा किती सुंदर दिसते. 2009 साली भारतीय नौदलाने या बोटीचा स्वीकार केला. And she was named the Mhadei because she was built on the banks of river Mhadei or Mandavi river. मांडवी किंवा मांदई ह्या नदीच्या गोव्यामध्ये ही नदी आहे तिच्या काठावरती बांधली गेली म्हणून त्या नदीचंच नाव या बोटीला दिलं गेलं. And there is also a deity of seafarers. She is also called the Mhadei. आणि समुद्र देवता खलाशांच्या समुद्र देवतेचं नाव सुद्धा मांदईच आहे. हा दुसरा भाग. Now sailing around the world, a lot of people sail around the world and many people sail around the world every year, but to call it a true circumnavigation you need to follow certain rules. अनेक जण अनेक पद्धतीने सागर सफर करतात पण सागर परिक्रमा असं म्हणायचं असेल तर त्यासाठी काही नियमांचं पालन करावं लागतं. So you have to start and finish in the same port. तुम्हाला सुरुवात आणि शेवट त्याच बंदरावरती करावा लागतो. You have to sail a distance of 21,600 nautical miles, which is the length of the equator. 21,600 samudra mailancha pravas tumhala karayla lagto ji vishvavruttachi vishvavruttacha ti sampurna lambi 40,000 kilometer 40,000 kilometer te hotat. And then you have to cross the equator two times. This is for people who start from the southern hemisphere. So you start from Australia, you have to come up, cross the equator two times. Ani tumhala vishvavrutta don vela cross karava lagto. And you cannot take any of the canals, primarily the Suez canal or the panama canal. आणि तुम्हाला पनामा कॅनल आणि सुएझ कॅनल ह्या मधून जायचं असतं.
And you have to sail south of the three great capes. And the three great capes are the Cape of Good Hope and the Yes, you have to cross all the longitudes in the same direction. You have to cross sarva akshamsh rekhaunsh jahe te sarkhya paddhatina. Same. At the same longitude. Okay. So, if you look at the map of the world, there's only one way you can carry out a circumnavigation, a true circumnavigation from India, and that is shown by this red line. तुम्हाला जी इथे रेषा दिसते आहे लाल रेषा दिसते त्यामध्ये हे सगळे नियम पाळून भारतातून जर सागर परिक्रमा करायची असेल तर ती कशी करता येईल त्याचा मार्ग दाखवलेला आहे. And this route takes you south of the three great capes. The first is Cape Lewin, then you have Cape Horn, which is called the Everest of the Oceans, and you have Cape of Good Hope, which is known as a graveyard of ships. Cape of Good Hope is actually bad hope. त्याला graveyard of ships असं म्हणतात. या तिघांना avoid करून जायचंय ना आपल्याला. You have to go south of these. Go south of these three capes. त्याच्या दक्षिणेकडून आपल्याला जायचंय. Okay. On 19th August 2009, Commander Donde started his voyage. 15 ऑगस्ट नंतर चारच दिवसांनी दिलीप दोंडेंनी पहिल्यांदा या सागर परिक्रमेला सुरुवात केली. And exactly 9 months later, on 19th of May 2010, he was back in Mumbai. So he became the first Indian and the 175th person in the world to perform a solo circumnavigation. पहिले भारतीय आणि जगातले 175वी व्यक्ती की जिने ही सागर परिक्रमा एकट्याने पार पाडली होती. And if you want to talk about what he had achieved, we will compare it to a known adventure which a lot of people in India know about, which is climbing the Everest. Climbing the Everest म्हणजे एव्हरेस्ट वरती आपण स्वारी करणं, एव्हरेस्ट सर करणं हे एक साहस आहे, त्याच्याशी आपण तुलना करू. ऑलमोस्ट 6,000 पीपल हॅव क्लाइम्ब द एव्हरेस्ट टिल नाउ. एव्हरेस्ट वरती 6,000 जणांनी त्यांचे पाय ठेवले आहेत. ऑलमोस्ट 520 पीपल हॅव गॉन टू स्पेस. 520 जण हे अंतराळामध्ये गेलेले आहेत. The number of people who had circumnavigated alone with or without stops on that day was 175. आणि त्या तुलनेने एकट्याने सागर परिक्रमा केलेली फक्त 175 माणसं मानवी इतिहासामध्ये. In his voyage around the world, Commander Donde stopped at 4 places. That was how it was planned. He stopped in Australia, New Zealand, Falkland Islands and Cape Town. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फॉकलंड आयलंड आणि केपटाऊन ह्या चार ठिकाणी पूर्व नियोजित योजनेप्रमाणे कमांडर दोंडे थांबले होते. सो व्हेन द नेव्ही वॉज आस्क्ड व्हॉट नेक्स्ट, द नेव्ही सेड वी विल डू वन मोर सर्कमनॅव्हिगेशन सोलो, बट दिस टाइम वी विल रेज द बार अँड वी विल परफॉर्म अ नॉनस्टॉप अँड अनअसिस्टेड सर्कमनॅव्हिगेशन. आणि म्हणूनच एक साहस जेव्हा सुफळ संपूर्ण झालं तेव्हा भारतीय नौदलाला विचारलं गेलं की आता पुढे काय. नौदलाकडे पुढची योजना तयारच होती की पुन्हा एकदा एकट्यानं सागर परिक्रमा, पण आता कुठेही न थांबता आणि कोणतंही सहाय्य न घेता सागर पर्यटन करायचंय. So the route was going to be the same, but there would be no stops and the person who sets off, he cannot take any sort of assistance once the voyage is started. याचा अर्थ असा की एकदा ह्या प्रवासाला सुरुवात झाली की ती व्यक्ती एकटीच असेल आणि कुठेही थांबून त्याला कोणत्याही प्रकारचं सहाय्य घेता येणार नाही. We'll come back to that chart which shows the relative difficulties. The number of people who have gone to Everest is 6,000. 6,000 जण एव्हरेस्ट वर गेले आहेत. The number of people who have gone to space is 520. 520 अंतराळात गेले आहेत. The number of people who have done a solo non-stop circumnavigation is only 79. आणि ज्यांनी एकट्यानं सागर परिक्रमा केली असे मानवी इतिहासात फक्त 79 लोक आहेत. सो आय स्टार्टेड ऑफ ऑन 1st of November last year. 1st of November last year, दॅट इज 1 नोव्हेंबर 2012 ला अभिलाषने सुरुवात केली. अँड एक्झॅक्टली 150 days and 7 hours लेटर आय केम बॅक टू मुंबई. ओके. अँड व्हेन आय केम बॅक द सीएनसी सेड यू हॅव मेड हिस्ट्री आउट ऑफ जिओग्राफी. वाह, क्या बात आहे. अभिलाषला असं सांगितलं गेलं की तू भूगोलातून इतिहास निर्माण केलायस. सो दॅट इज द स्टोरी ऑफ सर्कमनॅव्हिगेशन, सागर परिक्रमा इन ब्रीफ. अशी परिक्रमा करणाऱ्या माणसामध्ये खूप वेगळं एक कसब लागतं आणि ती वेगळीच माती असायला हवी. पण तुम्ही त्यांना ज्या वेळेला ट्रेन करत होता तेव्हा असं तुम्ही त्यांच्यात काय पाहिलं? एक तर मला फारसा चॉईस नव्हता. नेव्हीमध्ये फक्त 3 जणांनी व्हॉलंटिअर केलं होतं माझा असिस्टंट व्हायसाठी आणि अभिलाष पोचला माझ्या बरोबर. एक होतं की जेव्हापासून तो बोटीवर आला
तेव्हापासून मनापासून तर सगळं काही शिकायचा प्रयत्न करत होता, कारण मला स्वतःला फारसं काही माहिती नव्हतं त्याला शिकवण्यासाठी. मी स्वतः शिकत होतो आणि आम्ही दोघे बरोबरच शिकत गेलो. आणि प्रत्येक बंदरामध्ये जिकडे पण मी थांबायचो तिकडे हा यायचा मला मदत करायला. आणि पहिल्या दिवशी आणि मी बराच दमलेला असायचो, हा पण दमलेला असायचा, कारण मी बोट चालवत यायचो एका देशापासून दुसऱ्या देशापर्यंत. आणि अभिलाष दिल्लीमध्ये ऑफिसेसच्या चक्रा करून करून यायचा त्याची डेप्युटेशन क्लिअर करायसाठी. तर आल्या आल्या लगेच कामाला सुरुवात करायचा, लिस्ट बनवायला सुरुवात करायचा. तर मनापासून म्हणजे ते तसं काम होत होतं, मनापासून शिकत होता सगळं काही. सो दॅट वॉज द बिगेस्ट क्वालिटी आहे. पण तुम्ही जेव्हा सागर पर्यटन परिक्रमा करत होतात त्या प्रोसेसमध्ये सुद्धा अभिलाष होता? माझं मी जेव्हा सागर परिक्रमा प्रोजेक्टसाठी व्हॉलेंटिअर केलं 2006 मी व्हॉलेंटिअर केलं, त्याच्यानंतर नेव्हीची कंडिशन होती की बोट बांधायला पाहिजे, बोट बांधली रत्नाकर दांडेकर बरोबर. आणि ती 3 मी नेव्हीला म्हणत होतो की मला एक तरी कोणीतरी मदतीला हवं बरोबर म्हणून. पण नेव्हीची अशी कल्पना होती की सोलो सरकम नॅव्हिगेशन, एकट्याने करायचं, मग बोट पण एकट्यानेच बांध आणि सगळं काही एकट्यानेच कर. तर असं करत करत 3 झाल्यावर नेव्हीने मला अभिलाषला बरोबर पाठवलं. म्हणजे फेब्रुवारी 2009 बोट नेव्हीला नेव्हीकडे आली आणि मार्चमध्ये अभिलाष जॉईनली. आणि मग त्याच्यानंतरची जी सेलिंग्स केली आम्ही माझ्या ट्रेनिंगसाठी ती आम्ही एकत्र केली. आणि मग प्रत्येक बंदरामध्ये मी जिकडे थांबत होतो तिकडे तो यायचा आणि मला मदत करायचं. तसं तो पण शिकत गेला आणि मला पण मदत होत गेली. आणि मग त्याची जेव्हा सफर सुरू झाली त्यावेळेला तुम्ही? मी त्याचा रोल घेतला. ओके, सो आय बिकेम हिज शोर सपोर्ट. म्हणजे तुम्ही दोघांनी असं एक पद्धतीने ते रिले सारखं एकमेकाला मदत करणं असं होतं. सर तुम्हाला असं मी प्रश्न विचारतो की अभिलाष मधल्या तुम्हाला आवडलेल्या 2 क्वालिटीज कुठल्या? भरपूर काम करतो, कधी काही सांगायला नाही लागत आणि ही इज व्हेरी मेटिक्युलस, नीट नेटकेपणा सगळा, जो माझ्यात अजिबात नाही आहे. याद्या बनवायच्या व्यवस्थित कसं काय करायचं, कुठे सांभाळून ठेवायचं, लेबलिंग करायचं, माझ्या ज्यांनी अजिबात होत नाही. मी इट इज ऑल केओटिक इन माय बोट. ही यूज टू कम अँड पुट सम ऑर्डर इन दॅट बोट. यू नो अँकर है ना, अँकर को नीचे गिराने और उठाने के लिए 2 बटन है. ओके, इन्होंने कभी उस पे लेबल नहीं लिखा है कि ऊपर के लिए कौन सा बटन है, नीचे के लिए. अभी तक मैं भी कंफ्यूज हूँ कि कौन से बटन से नीचे जाता है, कौन से बटन से ऊपर आता है. मैं तुम्हें ये पूछना चाहता हूँ अभिलाष कि जैसे 2 क्वालिटीज दोंदे सर ने बताए, उनके कौन से 2 क्वालिटीज आपको सबसे ज्यादा लुभावने लगे? आई थिंक फर्स्ट इज परसिवियरेंस. यू नो मेरे वॉयज में मेरे को सब कुछ रेडीमेड मिला, बोट रेडी था, इनका प्रोजेक्ट कैसा हो सब मुझको पता था. बट इन हिज केस ही वॉज डूइंग एवरीथिंग फॉर द फर्स्ट टाइम. सब पहली बार सब कुछ कर रहे थे, काफ़ी ब्यूरोक्रेटिक हर्डल्स थे. देन लोगों को इन पर बिल्कुल विश्वास नहीं था, ऐसा लग रहा था कि यू नो ही हैड अ ड्रीम एंड वी आर लेटिंग हिम डू इट, वी आर डूइंग हिम अ फेवर, दैट्स वॉट पीपल थॉट. But despite all that, he persevered and he pushed this case through. Boat India mein banana, it's a big thing because India mein kabhi aisa boat banani hai. But he made sure that we got a very good boat, despite the fact that nobody knew how to build a boat. Right. That's one thing, yeah. So chikati, perseverance is one thing. Yeah. And what else? The second thing I've noticed is that even in the worst conditions, aandhi toofan chal raha hai, udhar sail phat raha hai, udhar steering gear toot raha hai, koi kuch farak nahi padta. He's always cool as a cucumber. पण सर तुम्हाला विचारतो की आता ना अभिलाषने सांगितलं की खूप तुम्हाला हर्डल्स मधून म्हणजे ब्युरोक्रॅटी आणि हे सगळं तुम्ही सुद्धा म्हणालात की एकट्याने जायचंय तर एकट्यानेच करायचं अशी नेव्हीची कल्पना होती. मी आणि दीपिका जेव्हा 17 विचार करत होतो तेव्हा आम्ही 2 शब्द शोधून काढले की तुमचे ड्रीम टॉर्पेडो कुठले आणि तुमचा ड्रीम सपोर्ट, तुमची ड्रीम सपोर्ट सिस्टीम कुठली. माझं म्हणजे जवळजवळ 4-5 प्रोजेक्ट होतं, सो बऱ्याच जणांनी मदत केली. पण जर अशी प्रोजेक्टची कोर टीम जर म्हटली तर फर्स्ट वॉज ॲडमिरल आवटी, कारण इट वॉज हिज आयडिया. तर त्यामुळे कुठेही अडलं तर ते सरळ नेव्हल चीफलाच फोन करायचे. बिकॉज ती जे आजचे नेव्हल चीफ आहेत ते त्यांचे ADC होते किती वर्षांपूर्वी. बरं, त्याच्यानंतर रत्नाकर द बोट बिल्डर,
कारण एवढी चांगली त्यांनी बोट बनवली नसती तर मी आज आम्ही बोलतच नसतो तुमच्याशी. करेक्ट. सो ही वॉज द थिंग अँड अभिलाष. सो ही आमची चार जणांची टीम होती. दॅट वॉज द कोर टीम. त्याच्यानंतर इतर बरेच जण मदत करत होती. घरची लोक मदत करत होती, म्हणजे आई माझी किंवा माझा मेवणा अँड लॉट ऑफ पीपल अदरवाईज. पण द कोर टीम वॉज जस्ट दिस फोर पीपल. बरोबर. अँड अभिलाषच्या प्रोजेक्टसाठी त्याच्यात आणखीन एक लिडिंग सिमन आलम म्हणून एक सेलर होता, ही गॉट ॲडेड. तो पण असाच बोटीवर नॉमिनेट होऊन आला की यु नो जा बोटीवर जरा काम कर म्हणून. आणि मग बोटीवरून शिकत गेला तो. बर. आणि देन ही बिकेम हिज मॅन फ्रायडे ऍब्सोल्युटली मोस्ट इंडिस्पेन्सिबल पीपल. बर. सो द कोर टीम हॅज ऑलवेज बीन व्हेरी स्मॉल. आता टॉर्पेडोज बद्दल बोला. द बिगेस्ट वॉज इन इंडिया द ब्युरोक्रेसी. बिगेस्ट वॉज ब्युरोक्रेसी, नोकरशाही. Well, not Nokarshai is a, not the right terminology, but the whole system of rules and regulations and all which we have, which we, you know... सगळ्या नियमांचा त्रास खूप झाला. आणि आय वॉन्ट ब्लेम देम, कारण जेव्हा मी प्रोजेक्ट करत होतो सुरुवात केली तर कोणाला काही माहितीच नव्हतं, त्यामुळे आपण त्यांना दोष देण्यात काय करतोय हेच त्यांना कळत नव्हतं. म्हणजे जस्ट टू गिव अन एक्झाम्पल, एकदा मी दिल्लीला गेलो, माझी फाईल परत परत इट वॉज गेटिंग रिटर्न, पुढेच काही सरकत नव्हतं. तर मी म्हटलं की ठीक आहे, मी उद्या या माणसाला जाऊन भेटतो. ही वॉज अ सिनियर अंडर सेक्रेटरी इन द गव्हर्नमेंट. तर मी सगळे माझे प्रश्न रिहर्स केले रात्री 2 वाजेपर्यंत बसून, की कुठला प्रश्न हा विचारू शकतो त्याच्यासाठी मला उत्तर असायला पाहिजे. बरोबर. आणि असे सगळे लिहून काढून विचारून विचार करून ते प्रश्न रिहर्स करून घेऊन गेलो. आणि मग जवळजवळ 10-15 मिनिटं मी त्याला सांगितलं की प्रोजेक्ट काय आहे, कसं करायचंय वगैरे, ऐकलं त्यांनी. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला विच आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर, कारण त्यांनी ऐकल्यावर तो म्हणा माझ्याकडे बघतो आणि म्हणतो वाय, म्हणे वाय डू वॉन्ट टू डू इट. हा विचार मी नव्हता केला कधी की असा कोणी प्रश्न विचारेल. तो म्हणाला तुझी इकडे चांगली नोकरी आहे, सगळं आहे, यू आर डुईंग वेल इन द नेव्ही, उगीच कशाला मरायला जातोस तिकडे समुद्रात. तर हे लोकांना पचनी पाडणं आणि हे समजवणं वॉज प्रॉबेबली द मोस्ट डिफिकल्ट. उत्तर काय दिलं? आय वॉज स्टंड ऍक्च्युली फॉर अबाउट अ मिनिट. आय जस्ट केप्ट लुकिंग ॲट हिम अँड आय सेड व्हॉट यू मीन वाय. सो दिस वेंट ऑन फॉर अ व्हाईल. या वाय? आय सेड बिकॉज यू नो समबडी हॅज टू डू इट अँड इट म्हणजे इट वेंट फॉर अ व्हाईल. सो वाय डू यू हॅव टू डू इट म्हणून म्हटलं, बिकॉज नो इंडियन हॅज डन इट. सो वाय डज अन इंडियन हॅव टू डू इट? I said, because the rest of the world is doing it. Why should we be behind? So, no, I don't agree with you. And this went on. So, it was quite a task to convince him. Bar, bar, bar. म्हणजे हे सी म्हणजे या मानानं सागर परिक्रमा सोपी म्हणायची. हो हो, खरंच. आणि मग त्याच्यानंतर मग ही आम्ही शिडाची बोट आहे, आम्ही शीड लावूनच जाणार, इंजिन वापरणार नाही. मग त्याचा प्रश्न की पण बोटीत इंजिन असताना तू शीड का लावतोस, इंजिन का नाही वापरत? Oh, mantla. In his case, once the file came back, kyunki inhone boat launch kar diya tha, to unko laga ki rocket jaise launch hota hai, project khatam. Boat ko pani mein launch kiya, project khatam. To mujhe lagta hai ki ye sahas ka to aapka project tha hi, lekin kafi had tak ye education ka bhi project tha. Yes. सी साहस आणि ब्रेव्हरी हे आत्ता म्हणतात बिकॉज इट सक्सीडेड. यु नो देर इज अ सेईंग नथिंग सक्सीड लाईक सक्सेस. मी जायच्या आधी देर वर लॉट ऑफ पीपल, अगदी मोठे मोठे या फील्डमधले दिग्गज, हुअर प्रेडिक्टिंग की 1 महिन्यात मरणार, बोट बुडणार आणि मरणार. बर. अँड दे वर सेईंग इट इन द ओपन. वो न्यूज पेपर मे न्यूज जर्नलिस्ट को बोलते थे की 1 महिने में मर जाएगा, बोट डूब जाएगा. अच्छा, मला सांगा. पण आता वेन आय कम बॅक, yes, we, you know, told you he will come back. We always knew that he will come back. नाही सर, तुम्ही आता हे तुमच्या स्वभावानुसार हसून आम्हाला सांगताय, पण असं जेव्हा तुम्हाला कोणीही तोंडावर म्हणायचं किंवा तुम्हाला ऐकू यायचं तेव्हा तुम्हाला काय वाटायचं हो नेमकं? वेल, काही नाही, यू जस्ट इग्नोर देम, व्हॉट इज अँड वॉक. तुम्ही त्यांना बाजूला ठेवायचं आणि पुढे जायचं. देयर इज अ व्हेरी नाईस कपलेट इन उर्दू विच सेज, गिरते हैं शहसवार ये मैदाने जंग में, वो तिफल ही क्या गिरे जो घुटनों के बल गिरे, घुटनों के बल चले.
जस्ट वॉक अवे अँड ठीक आहे तुम्हाला नाही कळत डोंट वरी विल गो तुम्हाला नाही कळत मी माझ्या वाटेने पुढे जाणार आहे अभिलाष इन युअर केस म्हणजे ऑल दीज टॉर्पेडोज ही फेस्ड फर्स्ट बाय द टाइम यू स्टार्टेड ही हॅड कम बॅक यानी वो वापस आ गए थे लेकिन तुम्हें सबसे ज्यादा दिक्कतें कौन सी आई और तुम्हारी सपोर्ट सिस्टम क्या थी यू नो मेरे केस में आई वाज प्रिपेयरिंग फॉर द वॉयज सिंस 2010 एंड हमने एक लंबा वॉयज किया टू ब्राजील एंड बैक व्हिच वाज माय ट्रेनिंग तो ये ट्रेनिंग खत्म होने के बाद नवंबर 2011 में मुझको डिपार्ट करना था बट विदाउट गिविंग एनी वार्निंग द वॉयज वाज कैंसल्ड क्यों कैंसिल है पोस्टपोन है कुछ नहीं बताया तो एक बार ये पोस्टपोन हो गई है सबसे बड़ी दिक्कत हो गई और तभी आपको कैसे लगा होगा दिल टूट गया डिमोरलाइज में सगळ्यांनाच त्या वेळेला खूप मानसिक त्रास झाला लोग मेरे से पूछते हैं कि ऐसे एक नॉनस्टॉप सर्कम नेविगेशन के लिए आपने माइंड को कैसे प्रिपेयर किया और मैं उनको उल्टा जवाब देता हूँ बोलता हूँ कि आई वॉज प्रिपेयरिंग माई माइंड फॉर एन इवेंचुअलिटी ऑफ नॉट गोइंग फॉर द वॉयज लोग जब मुझे कहते हैं कि आपने आपके मन की प्रिपरेशन कैसे की जाने के लिए तो मैं कहता हूँ कि मैं न जाने के लिए प्रिपरेशन कर रहा था तो उससे जाना तो डेफिनेटली फर्स्ट नवंबर को जब मैं निकला आई वॉज नॉट स्केर्ड आई वॉज नॉट एक्साइटेड आई वॉज रिलीव्ड तो जब मैं निकला तब मैं रिलीव था मुझे कोई किसी चीज का टेंशन नहीं था दोंदे सर मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे बरं का की स्वप्न आपल्याला निवडतं की आपण स्वप्नाला निवडतो का दोन्ही एकमेकांना निवडतात आई थिंक दोन्ही एकमेकांना निवडतात आय विल लाईक फॉर दिस इज बीन अ ड्रीम कम ट्रू फॉर मी पण ह्याची जेव्हा सुरुवात झाली तर व्हेन आय व्हॉलंटियर्ड फॉर दिस मला बस एका नेव्हल ऑफिसरनी सांगितलं की असं असं नेव्ही इज प्लॅन टू टेक ऑन समथिंग लाईक दिस आणि मी काहीही विचार न करता त्यांना सांगितलं की मला हे करायला आवडेल म्हणून मला लोक अशी सोलो राऊंड वर्ल्ड सेलिंग करतात हे माहितीच नव्हतं बर आय हॅड नेव्हर रेड अबाउट इट आय डीड नॉट हॅव एनी आयडिया बर सेलिंगची माहिती होती नेव्हीत बरीच वर्ष आहे त्यामुळे सो दॅट वे आणि आय वॉज नॉट द फर्स्ट पर्सन टू से येस माझ्या आधी पण काही जणांना त्यांनी विचारलं होतं तर ते स्वप्न त्यांनी इतर लोकांना पण दाखवलं होतं बट दे सेड नो आय वॉज द फर्स्ट गाय हू सेड येस सो इन दॅट वे आय ग्रॅब द ड्रीम अँड द ड्रीम केम इन फ्रंट ऑफ मी सो इट वॉज दोघांनी एकमेकांना निवडावं लागतं ड्रीम सिलेक्ट यू अँड यू सिलेक्ट द ड्रीम दोन येस यू गॉट टू कीप युअर आईज अँड इयर्स ओपन हा बट हा तुमचे डोळे आणि तुमचे कान तुम्हाला उघडे ठेवायला पाहिजेत अपॉर्च्युनिटी नॉक्स राईट ऑन द डोर संधी कधी येईल काही लोक उठून दार उघडतील आणि त्या संधीला पकडतील काही लोक म्हणतील अरे मी माझी जरा झोप चाललेली आहे थोड्या वेळाने आवाज नको करूस इकडे तर संधी निघून जाईल अभिलाष आप काय कहना चाहते आय थिंक इट्स बोथ व्हेन इट हॅपन्स यू हॅव टू बी रेडी जैसे लोग काफी लोगों को लगता है कि फर्स्ट नवंबर को मैं बोट पे बैठ के चला गया बट देयर इज अ लॉट दैट हैपेंड बिफोर दैट उससे पहले बहुत कुछ हुआ था व्हेन ही वांटेड अ वॉलंटियर तो मैंने वॉलंटियर किया एंड आई गॉट सिलेक्टेड देयर रीजंस फॉर व्हाई आई गॉट सिलेक्टेड बिकॉज़ आई हैड अ लॉट ऑफ सेलिंग एक्सपीरियंस एक बड़े रेस का मैं मैनेज दो तीन यॉट्स में मैंने पहले सेल किया था एंड ये सारे अपॉर्चुनिटीज काफी और लोगों को भी दिया गया था बट उन्होंने सब वो अपॉर्चुनिटीज को मना कर दिया सो इट्स अ कंटिन्यूअस प्रोसेस यू हैव अ ड्रीम एंड यू आर नॉट एमिंग फॉर द बिग थिंग स्ट्रेट अवे बट वो छोटे छोटे जो अपॉर्चुनिटीज आते हैं यू कीप टेकिंग देम एंड फाइनली दैट बिग थिंग कम्स टू यू छोट्या छोट्या गोष्टी घेत पुढे गेलो तरच एक मोठी संधी मोठं स्वप्न आपल्या समोर उभं राहतं सर आणि आणखीन एक असतं की वन इज सिलेक्टिंग द ड्रीम और यू नो यू following your dream but then following is the more important thing persevering ata amcha boti mahadevar abhilash ala to boti var raila and then he went round the world ankhin pan kai lokanni mothi lamcha asha sailings kelele ahet mahinabhara sathi ale boti var sail kelo tyachanantar parat kadhi boti var ale nahi so they had the opportunity chikati asayla paije ani that actually when you do it for months together and years together that is what finally you know gets you there manje dream jasa mahatvacha tasa follow ha shabd sudha dream I think that is very important dream itkas mahatvacha hai follow ha shabd tumhala doghanna ek mala athavla mhanun patkan prashna vicharto aap dono ka mahadevi ke sath rishta kya hai ye agar main puchunga to aap ek
सेंटेंस में क्या जवाब देंगे? फॉर मी इट्स एन एक्सटेंशन ऑफ माय बॉडी. आहा, माझ्यासाठी माझ्या शरीराचाच तो एक अवयव आहे. सर तुमच्यासाठी? सेम, शी इज अ पार्ट ऑफ माय लाईफ. आय सीन हर, म्हणजे अगदी लाकडाचा ओंडका कोपऱ्यात आणला होता. क्या बात. तेव्हापासून ते आता तुम्ही जशी बोट पाहिली. क्या बात आहे. अँड वी गॉन थ्रू द वर्स्ट पॉसिबल मुमेंट्स इन माय लाईफ टुगेदर, अँड नोबडी एल्स कॅन अंडरस्टँड वा वॉट वी गॉन. शी इज अ पार्ट ऑफ माय लाईफ. माझ्या जीवनाचाच ती बोट भाग आहे. मला काय वाटतं माहितीये का डॉक्टर, असंच माझ्या मनात आलं की दे आर टू बॉडीज जॉईन बाय वन सोल, आणि ती ती महादेवी आहे. कारण सगळा जो त्यांचा प्रवास आहे तो तिच्या जोरावर त्यांनी केलेला आहे. दीपिका, आपण आता यांच्यासाठी एक खास राऊंड आम्ही यांच्यासाठी करून आणले हा, आणि त्या राऊंडचं नाव आहे व्हिज्युअलायझेशन राऊंड. म्हणजे ना आम्ही त्यांना सिच्युएशन सांगणार आहोत आणि ती सिच्युएशन हे दोघेही जण डोळ्यासमोर आणणार आहेत आणि त्या वेळेला त्यांना काय काय वाटलं ते आपल्याला सांगणार आहेत. तर सर तुमची व्हिज्युअलायझेशन राऊंड. सागर परिक्रमा सुरू होण्याआधीची रात्र आहे. तुम्ही जे काही मस्ट डूज आहेत, सगळं जे करायचं काम आहे ते सगळं तुमचं करून झालेलं आहे. तुम्ही झोपण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या डोक्यात विचार चालू आहेत. शुड आय टेल यू इट इज अ व्हेरी सिंपल अँड अनरोमॅन्टिक आन्सर. ओके. एवढाच विचार केला, आता 12 वाजून गेले आहेत आणि मी जायच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता मी माझी सुटकेस भरत होतो की जेवढे कपडे घेऊन जायचे त्याच्यासाठी, कारण ते करायला तोपर्यंत वेळ नव्हता मिळाला. ते केलं आणि आता ठरवलं की आता पुरे झालं सगळं, सकाळी परत लवकर उठायचं आहे, स्विच ऑफ द लाईट, स्विच ऑफ माय माइंड अँड वेंट आउट. ओके. सर आपको मैं पूछती हूँ, ऐसा ही है, वॉयेज शुरू होना है, सारी तैयारियां हो चुकी है, यू आर जस्ट सेट एंड नाउ यू आर अबाउट टू स्टार्ट योर वॉयेज एंड यू आर हैविंग अ लास्ट इंटरेक्शन विथ योर फैमिली मेंबर्स. क्या चल रहा है? कुछ नहीं, यू नो इट्स द बिगेस्ट डे ऑफ माय लाइफ एंड लाइक आई सेड आई वाज डाइंग टू गेट ऑफ. याने रुकना नहीं चाहते थे वहां. बंद करो ये, मेरे को जाने दो अभी. वंडरफुल. सर तुमच्यासाठीचा प्रसंग आहे की तुम्ही महादेवीमध्ये बसलेले आहात, पोर्ट तुमचं सोडलेलं आहे, तुम्ही बंदर सोडलेलं आहे, समुद्रामध्ये पुढे 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 जात आहात आणि आता किनाऱ्याची रेषा पूर्णपणे दिसेनाशी झाली आहे. दॅट्स इट. चला आता इट इज बिकॉज यू आर सो बिझी ऑन द बोट, यू रिअली डोंट, किनारा कधी निघून जातो ते कळतच नाही. सर आपकी तरफ चलते हैं. यू आर, आप महादेवी पे हो, समंदर के बीच हो, अमिडस्ट द सी हो, और घने काले बादल चारों ओर से आपको घिर रहे हैं, और फिर यू नो जो मेरा वॉयस था उसमें ऑलमोस्ट डेली बेसिस पे तूफान आंधी सब आता रहता था. ठीक है. सो पहला जब आता है तो एक्साइटमेंट, दूसरा बात ठीक है, तीसरा फिर से आ गया. मला काय दिसतंय माहितीये का, त्यांनी ते आयुष्य इतकं जगलंय ना की फॉर देम इट्स अनदर डे. आणि आपण असं प्रत्येक क्षणामध्ये आता काय होत असेल, आता काय होत असेल असं आपल्याला मनात येतं. पण मला वाटतं दॅट जस्ट शोज की हाऊ मच दे वर वन विथ देअर ड्रीम. त्यामुळे ते काळे असे ढग वगैरे, इफ इट इज इन वॉर्मर वॉटर्स आय थिंक वन थॉट दॅट कम्स टू युअर माइंड इज चला आता आंघोळ करता येईल आपल्याला. टेक ऑफ युअर क्लोथ्स अँड गो आउट अँड गेट रेडी. तुम्ही ही इतक्या साऱ्या दिवसांची परिक्रमा करून पुन्हा भारतीय मातीवरती पाय ठेवलेला आहे, स्वप्न साकार होण्याचा क्षण. आय वॉज क्वाईट टायर्ड, इट वॉज पास्ट मिडनाईट, आय हॅड नॉट स्लेप्ट फॉर मोर दॅन 48 आवर्स. आय हॅड टू रिझॉर्ट टू रॅशनिंग ऑन बोट फॉर फूड बिकॉज माय कुकिंग गॅस हॅड रन आउट. तर आय थिंक आय जस्ट वॉन्टेड, आणि गरम होत होतं भरपूर, मे महिना होता, खूप उकाडा होता, तर त्यामुळे आय वॉन्टेड अ नाईस शॉवर, अ डिसेंट मील अँड गो बॅक टू स्लीप विदाउट हॅव्हिंग टू वेक अप. दॅट इज ऑल आय वॉन्टेड. बरोबर. देर वॉज नो एक्साइटमेंट रिअली, देर वॉज अ सेन्स ऑफ रिलीफ डेफिनेटली की चला आता संपलं. आज परत आज रात्रभर ही बोट कुठे जाऊन आपटेल, काय करायला लागेल हे विचार न करता आपल्याला झोपता येईल. आणि किती रात्री गेले असतील तुमचं
किती दिवस सर? 157 दिवस समुद्रात होतो. म्हणजे 156 रात्री म्हणू आपण, की ज्या तुम्हाला झोपताना सतत त्या बोटीचा विचार करायला लागायचा. त्यामुळे ती बोट बिकम्स अ पार्ट ऑफ यू. इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट ऍक्च्युली. इट इज समथिंग व्हेरी सिमिलर टू व्हॉट हॅपन्स टू अ मदर विथ अ इन्फंट चाइल्ड. ओहो, हे फार कठीण नाहीये समजायला. आईला मुलाबद्दल जसं वाटतं ते तुम्ही समजून घेतलं तर अगदी सोपं आहे. कारण ते पोर उठतं, रडायला लागतं रात्री कुठल्याही वेळेस. ती आई उठते, अर्धवट झोपेतच त्या पोराला साफ वाफ करते, दूध पाजते, ते पोराला झोपते, स्वतः पण झोपून जाते. परत 2-4 तासांनी ती परत उठते. हे असं बोटीवर पण चालू असतं. तुम्ही जो बोटीचा बॉन्ड म्हटलात, असा बॉन्ड जर हे तुम्ही 150 दिवस केलं, तर यू कॅन इमॅजिन व्हॉट बॉन्ड यू डेव्हलप विथ दॅट बोट. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक, वंडरफुल. सर आपके लिए लास्ट विजुलाइजेशन देंगे हम. आप अमित सिंह हो, लेकिन इस बार जो समंदर है एकदम काम है. देयर इज ट्रैंक्विलिटी अराउंड यू एंड दैट्स अ वर्स्ट मोमेंट. दैट्स अ वर्स्ट मोमेंट. हवा चाहिए ना. फॉर अ सेलर बोलते हैं कि विंड इज करेंसी. व्हेन देयर इज नो विंड यू आर अ पुअर मैन. बरोबर. म्हणजे आपल्याला सगळी ट्रँक्विलिटी सेरेनिटी, पण यांना दुःख आहे तिकडं. बोट हालतच नाही ना. हो, कारण वारा नसेल तर शिडामध्ये वारा कसा येणार आणि बोट पुढे कशी जाणार. बट वी मेक यूज ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी. ये जो ऐसा अवसर मिळता है उसमें नहा लेते हैं, कपड़े धो लेते हैं, बोट का जो रिपेयरिंग करना होता है कर लेते हैं, सर्विसिंग कर लेते हैं जनरेटर का, थोड़ा सो लेते हैं, खाना बना लेते हैं. अच्छा, ओके. तो ये सबका भी आप लोग उपयोग करते हैं कि जब जेव्हा वारा पडतो त्यावेळेला सुद्धा त्या वेळाचा उपयोग कसा करून घ्यायचा याची एक योजना तुमच्याकडे तयार असते. हवा के साथ लहरें भी आती हैं. सो यू नो इट्स लाइक लॉट ऑफ मनी विथ अ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी और समथिंग लाइक दैट. देयर आर कंडीशंस अटैच्ड. हाउ मेनी एडजस्टमेंट्स यू हैव टू डू एंड हाउ मेनी थिंग्स यू हैव टू बी अलर्ट. यानी कितनी चीजों की तरफ आपको देखना पड़ता है. you know, बहुत सारे एडजस्टमेंट्स करने पड़ते हैं. जैसे कि एक पेड़ देखने को नहीं मिलता. जो कलर्स आप यूजुअली देखते हैं वो देखने को नहीं मिलता. ग्रीन कलर दिखता नहीं है, रेड कलर दिखता नहीं है. कभी एक अच्छा सनसेट हुआ देन यू सी रेड कलर. देन लोगों का चेहरा नहीं दिखता, लोगों से बात नहीं कर सकते. जो खाना हम जमीन पे खाते हैं, जो घर में बनता है वो नहीं बनता. टिन का खाना खोल के खाना पड़ता है. सो वैसे काफ़ी सारे एडजस्टमेंट्स करने पड़ते हैं. एक बार मेरा न्यूजीलैंड जब राउंड कर रहा था, मेरा जो आरओ प्लांट था जिससे सी वाटर को फ्रेश वाटर में कन्वर्ट करते हैं, वो खराब हो गया. तो ये कन्वर्जन नहीं हो सकता, तो आई डोंट हैव वाटर टू टेक बाथ, क्योंकि पानी गर्म करके नहाना पड़ता है. तो उधर से केप ऑफ गुड होप तक 50 दिन के लिए मैं नहाया ही नहीं. फिर वापस आया तो पानी खत्म हो गया मेरा. न्यूजीलैंड के पास, सॉरी मॉरिशस राउंड कर रहा था, तो जो टैंक में पानी था उसमें डीजल घुस गया. फिर बॉटल वाटर था, बॉटल में भी डीजल घुस गया. जब सारे बॉटल्स इकट्ठा किया, फ्रेश वाटर जो मैं यूज कर सकता था उसमें सिर्फ 15 लीटर बचा था. एक आदमी जमीन पर एक दिन में 150 लीटर यूज करता है, और मॉरिशस के पास मेरे पास सिर्फ 15 लीटर पानी बचा था इंडिया तक वापस आने के लिए. ओके, तो मैं ब्रश करता था सी वाटर में, टॉयलेट जाता था सी वाटर में, नहाता सी वाटर में था, कपड़े सी वाटर में धोता था, बर्तन सी वाटर में मांजता था, थोड़ा कुकिंग सी वाटर में करता था, राइस धोना उसको सी वाटर में धोता था, जो दाल भिगोना पड़ता है वो सी वाटर में भिगाता था. तो वैसे कर करके आई रिड्यूस माई रिक्वायरमेंट्स टू जस्ट 1 लीटर पर डे. So, जैसे आप बोल रहे थे काले बादल छा रहे हैं, तो कैसा लगता है? मेरे को बहुत अच्छा लगा क्योंकि एक बकेट पानी मिल गया उससे. I would say this is it's a matter of getting used to it. कारण हे सगळं केल्यावर तुम्ही जेव्हा जमिनीवर येता तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो की बाप रे, माणसाला किती ऍडजस्टमेंट करायला लागतात जमिनीवर राहायसाठी. मी समुद्रात लाईफ वॉज सो सिम्पल, इट इज टू कॉम्प्लिकेटेड ऑन लँड. 150 दिन किसी ऐश आराम के बिना जिया. फ्रिज नहीं है, टीवी नहीं है, वॉशिंग मशीन नहीं है, एसी नहीं है, पंखा नहीं है, 40 डिग्री में पंखा नहीं है, और 4 डिग्री टेम्परेचर में हीटर कुछ है नहीं. एंड आई वॉज वेरी हैप्पी. एंड वापस आए तो वॉशिंग मशीन खरीदो, फ्रिज खरीदो, बड़ा टीवी आ गया मार्केट में, नया सोफा ले लो, नए कपड़े ले लो करके सब इन सब चीज़ों के पीछे भाग रहे. तो समझ में नहीं आता है कि लोगों को हो क्या गया. वाह वाह, आई थिंक दिस इज अ वेरी प्रोफाउंड स्टेटमेंट कि जीने के लिए हमें किन चीजों की सचमुच जरूरत होती है और किसकी नहीं. और किसकी नहीं, ये एहसास उस आकाश के नीचे और उस समुद्र के साथ आपको हुआ. वो आई थिंक दैट्स अ ग्रेट ग्रेट रियलाइजेशन. लेकिन सीरियसली क्यों?
यू नो मैंने काफी जगह पढ़ा था कि 2012 में द वर्ल्ड इज गोइंग टू एंड एज पर माइन कैलेंडर तो द बेस्ट एंड द सेफेस्ट प्लेस वॉज आउट एट सी. बरोबर, प्रलय झाला आणि जगबुडी आलीच तर सगळ्यात आपल्या आपल्यासाठी सुरक्षित जागा म्हणजे समुद्र असेल. तुमच्या लक्षात येईल की माणसं जेव्हा विविध धोक्यांचा अडचणींचा सामना करतात तेव्हा त्याच्या नंतर येणारी एक शांतता असते त्यांच्या त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये की आता त्यांना ना फार कशामध्येच अनिश्चितता वाटत नाही कारण ह्याच्यापेक्षा जास्ती काय होणार आहे बघितलंय. आणि त्या तऱ्हेचा ज्याला आपण क्वाईट कॉन्फिडन्स म्हणू एक असा शांत तऱ्हेचा आत्मविश्वास आपल्याला या दोघांच्याही मध्ये दिसतोय ज्या पद्धतीने ते आता जीवनाकडे पाहत आहेत. आणि मला वाटतं त्या काच उत्तर हेच आहे की ह्या जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी ज्या अनुभवातून आपल्याला मिळते तो अनुभव आणि ते स्वप्न हे निश्चितच फक्त ह्या माणसालाच नाही तर ह्यांचं ऐकणाऱ्या आपल्याला सुद्धा विकासाकडे घेऊन जाणारं असतं. जो लोक जो विद्यार्थी जो युवक खास करके सपना देखना चाहते हैं जो ड्रीमर है उनके लिए आप क्या टिप्स दोगे? यू मस्ट ड्रीम नो डाउट बिकॉज़ इट स्टार्ट्स विद एनीथिंग स्टार्ट्स विद अ ड्रीम. तर तुम्ही स्वप्न पाहिलं पाहिजे मग ते पूरं करायला तुमची तुम्हाला चिकाटी असायला पाहिजे ते पूरं करायला पाहिजे तुम्हाला. आणि एक सगळ्यात छान गोष्ट या सगळ्यांची म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते करत असाल जसं तुम्ही तुमचं स्वप्न पूरं करायसाठी काम करत असाल जे आवडतं ते काम करत असाल तर इट इज लाईक बिईंग ऑन व्हेकेशन ऑल द टाइम. हा तुम्ही जर तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी काम करत असाल तर तुम्ही सतत सुट्टीवरच आहात तुम्ही काम करतच नाही. 31 मार्च को जब मैं वापस आया मेरे मन में भी ये था छुट्टी खत्म काम शुरू. सुट्टी आणि काम या दोघांचं एकत्र होणं स्वप्न आणि स्वप्नासाठी करावे लागलेले परिश्रम हे दोन्ही एकसारखे होऊन जाणं आणि असं जेव्हा होतं तेव्हा साहस हा या व्यक्तीच्या श्वासाचाच भाग बनतो आणि या साहसाच्या पूर्तीसाठी करावी लागणारी प्रत्येक धडपड ही धडपड मुळी राहतच नाही तो त्या जगण्याचाच एक अविभाज्य भाग बनून जातो. या दोघांनीही आपल्यासमोर एक अतिशय सुरेख असं चित्र जीवनाचं रंगवलंय असं मला वाटतं. त्या बोटीनं त्या समुद्रानं आणि त्या सफरीनं या दोघांना स्वतःबद्दल त्यांच्या स्वप्नांबद्दल आणि जगण्याबद्दल खूप काही शिकवलं. स्वप्न काय करत असतं तर स्वप्न आपल्या बरोबर स्वप्नाबरोबर आपण चालत असताना आपण स्वतःचाही विकास करून घेत असतो आपण अधिक चांगलं माणूस बनत असतो हे आपल्याला ह्या दोघांच्या स्वप्नांनी सांगितलं. आणि जेव्हा ते स्वप्न पूर्ण होतं तेव्हा फक्त त्या व्यक्तीचंच राहत नाही ते स्वप्न ते संपूर्ण देशाचंही स्वप्न कसं बनून जातं इतर सर्वांना सुद्धा अशी स्वप्न बघण्यासाठी प्रवृत्त कसं करतं. मला जर तुमचे ते अंडर सेक्रेटरी भेटले कधी आणि तर मी त्यांना सांगेन की अशी स्वप्न पाहावीत कारण ती जी व्यक्ती स्वप्न पाहते त्याच्याबरोबर साऱ्या समाजालाच पुढे घेऊन जातात म्हणून ह्यासाठी स्वप्न पाहावी हे उत्तर मला तुम्हाला तुमच्या दोघांशी बोलून नक्की मिळालं. जोरदार टाळ्या ह्या दोघांच्या साठी.